नमस्कार आपण पाहता एव्हरीथिंग इज हेअर या यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ह्या सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीची दोन पानं आणि आपल्या घरामधला हा एक छोटासा पदार्थ एकत्र मिळून खा अंगावर गांधी येणं म्हणजे शीतपित्त किंवा रक्तपित्ताची समस्या असेल अंगावर पित उठत असेल किंवा तुम्हाला अमलपित्ताचा त्रास असेल शित्तपित्त असेल आम्लपित्त असेल किंवा रक्तपित्त असेल त्याचबरोबर शरीरामधील उष्णतेमुळे जो होणारा त्रास आहे तोंड येत असेल या सर्व समस्या पूर्णपणे तुमच्या मुळा निघून जातील आणि तेही केवळ पाच दिवसामध्ये ह्या चमत्कारिक उपायामुळं शरीरामध्ये जो पित्त दोष असतो आपल्या तो पूर्णपणे नियंत्रणामध्ये येतो आणि आयुर्वेदानुसार जर आपण पाहिलं तर पित्ताचे मुख्यतः हा पाच प्रकार असतात पाच प्रकारचं पित्त हे आपल्याला असतं आयुर्वेदानुसार ज्याला आपण पाचक पित्त रंजक पित्त साधक पित्त आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त असं म्हणतो परंतु सामान्यतः हा आपण पित्ताचे तीन प्रकार मानत असतो जे म्हणजे शीतपित्त रक्तपित्त आणि आम्लपित्त आता या तिन्हीपैकी तुम्हाला कुठलाही त्रास असेल शीतपित्तमध्ये काय होतं तर शीतपित्तमध्ये तुमच्या अंगावर पित्तामुळे गांधी येतात अंग खाजवतं अंगावर लाल चट्टे येतात असे पित्ताचे त्रास पित्त होतात आणि आम्लपित्तमध्ये काय होतं तर आम्ल पित्तमध्ये छातीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जळजळ होतो गॅस होतो अशा समस्या आपल्याला या पित्तामुळे होत असतात हा पित्त हा दोष आपल्या शरीरामध्ये असतो आणि जर आपल्या शरीरामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये जर पित्त निर्मिती होत असेल तर आपले सर्व शरीरातील जे व्यवहार आहेत ते व्यवस्थितरित्या होतात परंतु यामध्ये जर काही दोष निर्माण झाला तर मग आपल्याला त्याचा खूप त्रास होतो म्हणून हे पित्त दोष नियंत्रित करण्यासाठी किंवा पित्ताचा कुठलाही त्रास तुम्हाला असेल तो घालवण्यासाठी ही जी पानं तुम्हाला दिसतं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत या पानाचा वापर करून आपण दोष हा पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो ही जी पानं तुम्हाला दिसत आहेत ही आहेत जास्वंदीची पानं जास्वंद ही आपल्या सर्वांच्या घराशेजारी असणारी वनस्पती आहे आणि आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे ज्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन बी ट्वेल हे जीवनसत्व असतं त्याचबरोबर उष्णता नियंत्रित करणारा हा एक घटक आहे आणि पित्त नियंत्रित करणारा हा एक घटक आहे यासोबत आपल्याला दुसरा जो घटक वापरायचा आहे आपल्याच घरामधला तो आहे खडीसाखर खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे खडीसाखर दोऱ्यावाली जी खडीसाखर असते ती खडीसाखर आपल्याला वापरायची आहे आणि जास्वंदीचं जे पान आहे ते आपल्याला शक्यतो लाल जास्वंदीची जी फुलं येतात त्या जास्वंदीची पानं आपल्याला आणायची आहेत म्हणजे पिवळी किंवा पांढऱ्या जास्वंदीची पानं आपल्याला न वापरता शक्यतो लाल जास्वंदीची पानं आपल्याला वापरायची आहेत तर दोन पानं आपल्याला आणायचे आहेत स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक साधारणतः पाच ते दहा ग्रॅमचा खडीसाखरेचा तुकडा टाकायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आपल्याला हे पान त्या खडीसाखरेबरोबर चावून खायचं आहे चावून खात असताना थोडासा फेस तोंडामध्ये झाल्यासारखं होतं परंतु यामुळं शीतपित्त म्हणजे अंगावर गांधी येण्याची समस्या असेल आम्लपित्ताची त्रास असेल रक्तपित्ताचा त्रास असेल किंवा उष्णतेचा त्रास असेल तोंड येत असेल सतत या समस्या पूर्णपणे निघून जातात तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे खायचं आहे चावून चावून खायचं चा आहे हळूहळू हळूहळू आपल्याला ते गिळायचं आहे पानासगट आपल्याला पूर्णपणे ते गिळून चावून खायचं आहे रोज सकाळी असं सलग पाच दिवस करायचं आहे करून बघा अंगावर तुमच्या गांधी येणं रक्तपित्ताची समस्या पूर्णपणे निघून जाते आम्लपित्त तुमचं पूर्णपणे निघून जातं पोट तुमचं व्यवस्थित साफ होतं पोटामध्ये जी आग पडते पित्तामुळे किंवा उष्णतेमुळे ती पूर्णपणे तुमची नियंत्रणामध्ये येते तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होत नाही लघवीमध्ये जळजळ होण्याचं तुमचं बंद होतं त्याचबरोबर उष्णतेचा त्रास तुमचा निघून जातो तर हा साधा सोपा सहज करता येणारा ये उपाय आहे आणि सर्वांना करता येणारा उपाय आहे तुम्ही हा उपाय करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी एव्हरीथिंग इज हिअर आहे माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद